कुणाला मस्त उचलतो ह्याला वाघ्याला. मग तुम्हाला सांगते हसते तिथे बघा. असं दोघींच्या मनामध्ये आमच्या वेगळे वेगळे असे विचार काय काय नॉर्मल होते. चुकून त्या होता डीप फ्रीज वर गेला होता आणि सगळं बर्फ झालं होतं. मी काल रात्री बंद केला 12 तास 12 तास बर्फ झाला. साफ करून घेतला फ्रीज. आता होते ना कोणी हा झाले फ्रीज. पण हे जे हे बटन बघा आहे ना हे ऑटो आणि मीड वरती होते ना ते मीड वरती मी ठेवलं होतं ना तर पुन्हा ते ऑटो वरती जायचं ऑटोमॅटिक आणि पुन्हा आपोआप मग मीड वरती असं होतं. मीड वरतीच राहते हो ना. आता काय बघा तुम्ही सर्व्हिसिंग करून घ्या ना. हे बघा वाऱ्याने सगळं पडलंय आणि संध्याकाळची वेळ आहे. समोर बघा हे बघा असं सगळं उडालं. इतका वारा येतो ना एक वस्तू ठिकाण्यावर राहत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आता संध्याकाळी आजच्या व्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल आधीच्या क्लिपमध्ये फ्रीज दुरुस्त करायला आले होते भाऊ ते आणि फ्रीज आपला दुरुस्त झालेला आहे. सांगू का काय झालं होतं फ्रीजला? काहीही झालेलं नाही आहे. तुम्ही जर का कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर ना काय केलं होतं मी ते मी तुम्हाला सांगते. मी फ्रीज रात्री बंद केला, सकाळी तो क्लीन करून टाकला आणि त्यात ना आतमध्ये बर्फ जमा झाला होता. म्हणजे चुकून आहे ना त्या दिवशी काय झालं होतं, ते बटन असतं ना फ्रीजरमधलं ते फिरलं होतं. म्हणजे डीप फ्रीजरवरती ते बटन केलं होतं आणि भोप्याचं लक्ष गेलं. त्यावेळेस त्यांनी मग नॉर्मलवरती ते बटन केलं. म्हणजे आपण बघा काही ना काही वस्तू ठेवतो ना आतमध्ये तर चुकून ते धक्का वगैरे लागला असेल आणि मग त्याच्यावरती ते बटन फिरलं. मग आणि त्याच्यामुळे बर्फ सगळं फ्रीजरमध्ये जमा झालं आणि बर्फ जमा झाल्यामुळे जे कूलिंगची एअर असते ना ती खाली पोचत नव्हती कारण ती जागा पूर्ण ब्लॉक झाली होती बर्फामुळे. असं सगळं झालं होतं. तर मी काल म्हणजे तसं केलं, मी बर्फ मेल्ट झाला म्हणजे वितळलं आणि नंतरला मग फ्रीज क्लीन झाल्यानंतर मी फ्रीज चालू करून ठेवला होता. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि नंतरला कूलिंग वगैरे सगळं झालं होतं पण त्या भाऊंना मी फोन केला होता. बघा शेरू आपला आला आहे, त्याला ताण बघा किती लागले, पाणी पितो तो, त्याचा आवाज बघा किती. म्हणजे जे रिपेअर करायला येणार होते ना भाऊ त्यांना फोन केला होता आणि ते मग एक अर्धा एक तासामध्ये आले आणि मी पण त्यांना नाही नाही सांगितलं. म्हणजे फोन केला ना तर मी असा विचार केला की नाही चला आता येत आहे तर येऊ दे. म्हणजे फ्रीज बघा आपला सर्व्हिसिंग पण होऊन जाईल कारण बरेच वर्ष झालेत आपल्या फ्रीजला, म्हणजे असं कधी काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं दाखवून बघूया आपण. आणि नंतर जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी बघितलं तर कूलिंग आपलं होत होतं आणि आम्ही बघितलं होतं कूलिंग झालं होतं. तरी म्हटलं येऊ दे त्यात, ते म्हटलं येऊ दे सर्व्हिसिंग आपली होऊन जाईल. त्यांनी केलं आणि काय नाही, त्यांनी ते खोलून वगैरे सगळं काय म्हणजे कचरा वगैरे काय का ते सगळं बघितलं, गरम पाणी वगैरे असं ते ओतून बघितलं आणि फ्रीज आपला झालेला. आणि आता ते नेऊन गेल्यानंतर मी आता ह्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता हे जे सामान जे आहे म्हणजे फ्रीज बघा मी साफ केलेलं ना, ते पुन्हा सगळं म्हणजे पाणी वगैरे त्याने ओतलं ना त्याच्यामुळे पुन्हा जरा सगळं ओलं वगैरे झालेलं आहे तर ते पुसून घ्यायचं आहे आणि मग सामान पटापट लावून घेते मी. माझं थोडंसं एडिटिंग बाकी होतं म्हणून एडिटिंग आहे ना करायला म्हणजे पूर्ण केलं मी आणि फ्रीज आत्ता मी लावून घेते. डोक्यात नाही आलं ग माझ्या, आपली साफसफाई पण चालू होती ना ग त्याच्यामुळे होईल आता सगळं करून चालू फ्रीज. त्या टॅटूची पण स्टोरी आहे, तुला मी सांगू का? करते माझच असं आणि मग असं एकदम हे होऊन जात. चल आपण लाकडं आणूया, चल थोडीशी चल उठ, चल तो दरवाजा जरासा खेचून घे. अहो दिवस मावळायला आला, आले आमचे चंगू मंगू भटकून. चप्पल काय घालू? चप्पल पण मागे आहे ना, चप्पल घाल जा. भेटतील का आता लाकडं? भेटतील तर काय झालं? ए कुठे गेला ते दोघं जण? हा बाबुड्या
बघा असे रानामध्ये फिरून फिरून असे पाय दुखतात हा, आणि मग येऊन बसायचं. अरे लाडात आला, लाडात आला बघ करिश्मा, हा बघ असा लाडात आलाय. आज आपला वाघ्या ना खूप लाडात आलेला आहे सकाळपासून. हा बघ ती बघ करिश्मा बोलत तुला, जा जा करिश्माकडे. खूप लबाड आहे आज, आज खूप लाड आलं आईवरती. आज माझ्याशी लय लाडी गोडी करतोय तो मगापासून. चला जाऊया बाहेर आपण लाकडाने थोडीशी. शेरुआ ह्याला उचल ना, ह्याला उचल ना, बरं वाटतं मम्मी. कोणाला? शेरूला. ह्याला मजा येते. ह्याला ना कुणाला मस्त उचलतो, ह्याला वाघ्याला. मग वाघ्याला उचलला की मग ह्याला त्रास होतो, मग शेरूला आपल्या. अबा 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 बारका बघ. पण हा मस्त पटकन येतो आम्ही वाघ. कोण? शेरू ना. वाघ्याला उचलताना जरा भीती वाटते ना. तू जरा असं कडीपत्ता पण काढूया. चला थोडीशी आपण बाग बघूया आपली. आम्ही असं संध्याकाळचा पण फेरफटका मारतो, कधी कधी बरं वाटतं आम्हाला. जसं सकाळचं असतं ना तसं. अजून आमची घरातली कामं बाकी आहेत, म्हणजे संध्याकाळची झाडू बिडू काढून झालेली. ए तुला कोळी भाषा येते का? बोल ग जराशी. कोळी भाषा येते हिला? अशी नाही. मग कशी येते? कधी कधी बोलते ती कोळी भाषा. बोल ग जराशी. आता लाजली आहे. बोल ग. कशी ती बोलते? बाप रे, मी कधी कधी एकटी हसत असते. मग जेव्हा ती बोलत असते तेव्हा मी काय बोलत नाही तिला. मी आनंद घेते त्या गोष्टीचा. कडीपत्ता काढूया जरास. हे दोघं पण आले चंगू मंगू. आपलं झाड बघा कडीपत्त्याचं मस्त झालंय. तर तिकडचा पण झाडाला मी काल ते टाकलं होतं ताक. जेवण ना बनूया. चल काहीतरी बनूया. अजून काही विचार नाही केलाय. हाय राम, आता किती काळोख झालंय तुम्ही बघा. आमची रात्र तुमच्याशी शेअर करते. अंधारली रात्र. हां आता तुम्हाला मी लाईट दाखवते बघा. आमच्याकडे किती लाईट आहेत चालू रात्रीच्या. चुलीच्या इकडे एक आहे, परत पुढच्या पडवीमध्ये एक, ह्या साईडला एक आणि मागच्या साईडला एक. आता तुम्हाला जास्त असा उजेड दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण भरपूर असा उजेड आहे आमच्याकडे. अशा लाईटी आमच्याकडे रोज चालू असतात रात संध्याकाळच्या वेळेस. आणि हॉलमध्ये एक प्लस किचनमध्ये किती लाईट झाल्या करिश्मा? 1, 2, 3, 4, 5, 6 लाईट. आणि प्लस आपल्या केळी आहेत ना, त्या साईडला पण लाईट लावलेली आहे. पण तिकडे आता काही काम नसतं, त्याच्यामुळे तिकडची लाईट बंद असते. आणि मेन काय झालं, ही जी मागची पडवी दिसते ना, तिथे मध्ये पण लाईट एक आहे, पण तो बल्ब काढून आम्ही इथे लावले चुलीच्या इथे. हा बघा, त्याच्यामुळे आता ही जी मागची पडवी आहे ना, तिथे पण लाईट चालू असते. आपल्याकडे आहेत बल्ब, एक लावून ठेवूया आपण. तर असं भरपूर असा उजेड बघा असतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला अशी भीती नाही वाटत रात्रीची. आणि ते आता आमची चूल पण बघा पेटलेली आहे. मी आता व्हिडिओ अपलोड करते म्हणून मी ह्या साईडला उभी आहे. आणि आपले भाग्याश्वरू ना इथे माझ्या जवळ झोपलेले आहेत, खाली गाढ झोपलेले आहेत मातीमध्ये. आणि करिश्मा तांदूळ साफ करते. तर आज की नाही मी करिश्माला कुकर लावायला शिकवते. एक गंमत पण तुमची शेअर म्हणजे शेअर करते तुमच्याशी. ही बघा डाळ आणि तांदूळ आहे ना, तिला काढून दिलेले आहेत. गंमत तुम्हाला सांगते, हसते ती. ती बघा गंमतच तशी गेले, हसणार नाही ती. इकडे जाऊन कर ग, हसतेस ती. काय झालं होतं माहिती का? तिने मला वाटतं 4 दिवस झाले ना करिश्मा, सोमवारी. हां बघा तिला वार पण लक्षात आहे. तिला मी सांगितलं कुकर लाव, म्हणजे डाळ भाताचा कुकर लावायचा होता. आणि तिला माहिती नव्हतं, मला असं वाटलं की तिला माहिती आहे कुकर लावायचं. म्हणून मी काय एवढं तिला काय सांगत बसली नाही, थोडंसं सांगितलं आणि मी बाहेर निघून गेले माझं काम करायला. आणि हिला माहिती नाही, ही मला बोलत पण नाही की मामी मला कुकर लावायला जमत नाही असं. तर त्याच्यामुळे आणि मला असं वाटलं की आता मी हिला 10 वेळा बसायला सांग दाखवत बसू, तिला येत असं ना कुकर लावायला.
आणि मी 10 वेळा बोलले तर तिला परत वाईट वाटेल हा माझ्या मनामध्ये विचार आणि तिच्या मनामध्ये वेगळा विचार. एक मिनिट हा जरा फोन आले, कुणालचा फोन आला म्हणून मी जरा थांबली आणि मग मी बाहेर निघून गेले आणि हिने तिला जसं जमेल ना तसं तिने कुकर लावला, म्हणजे पाणीवर तिने टाकलं होतं तसं मी सांगून गेलेली. आणि नंतरला कुकर खोलला तर भात खिचडी झाला होता, म्हणजे तळाशी तिने भात लावला होता आणि वरती म्हणजे हे वाटाणे सफेद वाटाणे असतात ते तिने वर लावले होते. मला ना असं येतं पण डायरेक्ट डायरेक्ट आहे, म्हणजे असं कुकरमध्ये डबे लावून तिने कुकरमध्ये लावला होता. डायरेक्ट आपण बघा भात लावतो ना भाजी करतो हे तिला जमतं, तिच्या घरी त्या पद्धतीने व्हायचं. आणि तशी मला ती बोलली नाही त्याच्यामुळे मला पण एवढी काही कल्पना नाही, त्याच्यामुळे मी बाहेर निघून गेले. मग आणि नंतरला जेव्हा कुकर खोलला फोडणीसाठी बघते तसा भात आणि खिचडी झाला होता. भोप्या बोलतो मामी मला जेवायला नको काय गो भात खिचडी झाला होता. तो भात खाल्ला पण नाही जरा पण नाही नाही ना. मग रात्रीचा थोडासा भात होता उरला तो आम्ही त्याला मी त्याच्यासाठी ठेवून दिला, मग त्याने तो खाल्ला. मग म्हणजे अशी गंमत तिला म्हटलं अगं बाई विचारायचं ना मला, तुला माहित नाही हे मला म्हटलं कसं कळणार, असं दोघींच्या मनामध्ये आमच्या वेगळे वेगळे असे विचार. मला वाटलं तर मी सारखं विचारणार तर त्या बोलते हिला एकदा समजवला हिला म्हणून मी काय बोलली नाही. आणि मला असं वाटलं मी तिला 10 वेळा बोलली तर ही बोलणं बघ मामी सारखं काही बोलते हे असे माझ्या मनामध्ये विचार. आणि नंतरला जेव्हा आम्ही जेवायला बसून तेव्हा आमचा विषय निघाला तेव्हा ती बोलते नाही मला माहीतच नाही मामी, मी जर का तुम्हाला बोलली असती तर तुम्ही बोलत की हिला काय येतच नाही. आणि मी तिला म्हणते की मी जर का तुला बोलली असती कुकर असा झाला तर तू बोलली असतीस की मला सारखं काही शिकवतात या सगळ्या गोष्टी, म्हणून आम्ही दोघी पण घाबरायलो. आणि शेवटी झालं काय खिचडी सारखा भात आम्ही दोघींनीच खाल्ला खाल्ला आम्ही जेवलो आम्ही असं काही वेस्ट नाही केलं मी. आणि त्याशी वाटाण्याच्या उसळ केली होती ती पण एकदम मस्त टेस्टी झाली ना करिश्मा. हा तर म्हणून तिला मी आता ना आज कुकर लावायला शिकवते. आता डाळ भात बनवायचा फक्त भाजी आहे दुपारची आणि आमच्याकडे की नाही डाळ भात का तर आमच्याकडे आज वडापावची पार्टी आहे, म्हणजे आता भोप्या येणार आहे ना तो वडापाव घेऊन येणार आहे. बरेच दिवस झाले आम्ही वडापाव खाल्लेले नाही दोघींनी, त्याच्यामुळे आम्हाला अशी खूप अशी इच्छा झाली खायची. त्याला सांगितलं तू वडापाव घेऊन फक्त डाळ भात फक्त आता करणार, मग तिला शिकवते ही गोष्ट आता कुकर कसं लावायचं. म्हणजे दोन वाटी टाकली हा टाकलं ना हा मला मी दाखवते. हा डाळी टाकलीस ना हा पाणी टाकायचं दोन. आता हे डाळ कधी पण डाळ कडधान्य काय असेल ना जे जास्त अशी त्याला वेळ लागतो ना ते खाली ठेवायचं आणि जो आता भात कसा आपला पटकन शिजतो की नाही म्हणून तो वर ठेवायचा. समजलं असं व्यवस्थित खाचे असतात त्या खाचेमध्ये बसवायचं. आता हा डबा मोठा आहे की नाही किती तांदूळ टाकलं त्यामध्ये हे 2.5 वाटी आणि पाणी किती टाकलंस अजून टाक थोडंसं पाणी कमी वाटतं नाही नाही अजून टाक अर्धा ग्लास टाक कमी कारण ते भात आहे ना जुना आहे तांदूळ तो म्हणून. तर अशा पद्धतीने बघा कुकर तिने रेडी केलेला आहे. समजून घ्यायच्या सगळ्या गोष्टी असतात असं मी सांगते कळतं का तुला. असं उगाच ओरडून आणि भांडून सगळ्या गोष्टी होत नाही, गोड बोलून पण सगळं होतं असं आहे. ते कुकरची रिंग काढा फ्रीजमधनं आणि ती लावा. आणि आमचा फ्रीज बघा चालू झालेला आहे ना, झालं ना ग हा 2-3 दिवस. हा वस्तू ना हा चालेल हो त्याच्या आम्ही बाजारात पण नाही गेलो का, आता भाजी म्हणजे ठेवणार कुठे कारण सगळ्या भाज्या विजा आता गरमीमुळे खराब होत आहेत. म्हणून मंगळवारी आम्ही आळस पण केला बाजारात जायला. झालं ना आता ठेवा गॅसवरती. आणि शिट्या किती करायच्या? 2-3 करायच्या. डाळ भात असेल ना तर 3 करायच्या. आणि फक्त आधी मला गॅस पेटव, डायरेक्ट असं नाही ठेवायचं मग तो गॅस आहे ना असा आवाज येतो. हा समजलं. आणि मम्मी नव्हती त्यांची आणि ती आता आली ना ती कसली ते आम्ही दिवसभर वाट बघितली इथे ठेवलेली ती नाही आली म्हणून घेऊ. त्यांचं नाव काय ठेवायचं आपण? तेजस. तेजस त्यांचं नाव काय ठेवायचं? तेजस मी जास्त करण ना बोल ना त्यांचं नाव काय ठेवायचं? रात्रीची बाहेर ठेवायची तेजस. अरे हा बॉक्स आहे ना त्याचा घरटा आहे त्याच्यात ठेवायचा आणि याच्यावर पिंजरा ठेवायचा. हा ना मोठे मग खेळत राहणार मग घरात ते पिणार काय नाही पितोय पितोय हळूहळू 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 त्यांची आई गेली कुठे पण मग टाकून पिल्लांना नाही पिते तेजस पिणार का एवढी टॉर्च आहे म्हणून नाही पिते काय तो टॉर्च बंद कर पिते पितोय का
पिते ग पिते पोर पिते ग त्यांना बाबा व्यवस्थित ठेवा वाघाच्या रूपासनं. आणि हे बघा हे आमची वडापाव जे आता आणलेत. बोप्या कुठला आणलेस रे? खारे पाटावरनं ना. खारे पाटणला ना एक फेमस वडापाव आहे तिकडनं आणले. आणि ही चटणी बघा इकडे दह्याची चटणी आहे. म्हणजे दह्याची चटणी सोबत हे वडापाव खायचे असं. ए चला करिश्मा चल ग खारुताईला दूध पाजतायत. करिश्मा चल वडापाव खायला. खरं म्हणजे कशाने पाज माहिती आहे का? कापूस घे. हा ना काय माहिती कापूस ह्याच्या डब्यामध्ये दाखवतो. मग तुला सा दाखवतो कापसाचा गोळा घे दाखवतो. तुम्ही बाहेर गेली तर तो नाही ना आतमध्ये नाही ना मी खोलला होता दरवाजा. आणि तुम्हाला आपले वाघ्या शेवर दाखवते मी. हे बघा ए ए वाघ्या हा अजून नवीन ए ए आतमध्ये नाही घुसायचं. हे बघा हे असे बाहेरच बसलेले कारण त्यांना आम्ही दूध पोचतो ना. हा बेटा खोलते खोलते खोलते. आपल्याकडे पाहुणे आलेत ना दोन नवीन पाहुणे आलेत ना. थांब खोलते. हा अरे सिरींनी बरोबर आहे भोप्या. हा सिरीज नाही बाबू शेरू काय बाबू बघ काय आहे काय आहे बघ काय आहे त्यांचं नाव आपण सोनू आणि एक मोनू करून ठेवूया. तुम्ही कसे वाघ्या आणि शेरू नाही वाघ्या म्हणजे लागते बरं तू समजूत आहेस ना शिकाय शेरो शेरो ते वास येतो ना त्यांना. बछडी बछडी एक तर टोपा जवळच बसलाय वाडग्याजवळ आणि एक लोळतोय. त्याला कसली पर्वा नाही ना मामी वाघ्याला. आता जेवायची तयारी. आता काही फारशी अशी भूक नाही कारण वडापाव आम्ही खाल्लेले आहेत ना. खूप दिवसानंतर आम्ही वडापाव खाल्लेले आहेत दोघींनी पण त्याच्यामुळे आनंद होतोय. आता हल्ली की नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे गावी आल्यापासून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भरपूर असा आनंद आम्ही घेतो. करिश्मा पण घेते आणि मी पण घेते. आता ही जी पिल्लं आणली आहेत ना खारुताईची ते तुम्हाला मी सांगते की आता कसे आणले ते. तर भोप्या जिथे कामाला होतो ना म्हणजे घराचं काम चालू आहे आणि त्या घरामध्ये ते घरटं बांधलेलं होतं आणि त्या पिल्लांची आई जी होती ना त्यांची दिवसभर वाट बघितली भोप्याने पण कोणीच आलं नाही. म्हणून मग त्या पिल्लांना घेऊन तो घरी इथे आलेला आहे. आता सांभाळणार खाणंपिणं तो करेल. त्याला भरपूर अशी आवड आहे आणि करिश्माला पण आवड आहे. आणि मोठी झाली व्यवस्थित झाली का मग त्यांना त्यांच्या जागी सोडून द्यायचं म्हणजेच ह्या झाडाझुडपात मग ते वाढतील. आता फक्त इतकंच आहे की भाग्या आणि शेरू यांच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. तर चला ताईंनो आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडलं असेल जरूर लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.